नमस्कार, आपल्या सर्वांना साचा कसा करायचा आहे हे मी गेले काही दिवस सांगतोय. पण साचा करत असताना प्लॅस्टरच्या जो आपण प्लॅस्टरचा एक कवर टाकतो त्यानंतर प्लॅस्टरवर दुसरं कवर टाकतो किंवा मूर्तीवर जेव्हा आपण साचा टाकतो तेव्हा ते एकमेकांना चिटकू नये म्हणून बऱ्याच वेळा तुम्हाला मी सांगतो की साबणाचा फेस लावा. तर त्यासाठी फक्त हा स्पेशल व्हिडिओ केलेला आहे की साबणाचा फेस कसा करायचा आहे, साबण कोणता घ्यायचा आहे आणि तो कसा फेस तयार करायचा आहे. आता तुम्ही बघा, हा ब्रश आहे आपला पेंटिंगचा, तो आपण त्या साबणावर घासतो आहे. असा बऱ्याच वेळ घासल्यानंतर हळूहळू फेस तयार व्हायला सुरुवात होते. परत थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि बस, आणि तो फेस असा हळूहळू फेस तयार होतो. आणि तसा एवढ्या प्रकारे जाडा म्हणजे बघा जाडा कसा झाला आहे फेस. तो एवढा जाडा फेस झाला, त्याच्यापेक्षा जाडा झाला तरी चालेल पण एवढा जाडा तरी पाहिजेच. त्याच्यानंतर आपलं गोड तेल, रिफाईन तेल त्यात टाकायचं. ते जेवढा फेस असेल त्याच्या साधारणपणे निम्मं जर टाकलं तर चालतं. म्हणजे तेल थोडं जास्त झालं चालतं पण कमी नको. आणि नंतर ते मिक्स करायचं आहे. आणि हे मिश्रण आहे ते प्लॅस्टर साच्या टाकताना किंवा मातीपासून प्लॅस्टर साच्या टाकताना हे मिश्रण लावायचं आहे. त्याच्यापेक्षा वेगळी आयडिया तुम्हाला माहीत असेल तर तिकडेही हरकत नाही. पण पारंपरिक आयडिया तुम्हाला सांगावी, त्याबद्दल तुम्हाला कल्पना द्यावी म्हणून हा व्हिडिओ केला. हा समजून घ्या आणि त्याप्रकारे तुम्हाला करायला सोपं पडेल असा हा माझा प्रयत्न आहे. नमस्कार.